मंडळी, अशा तीन राशी आहेत ज्यांच्याकडे भरपूर संपत्ती आहे, परंतु एक चूक त्यांचा नाश करू शकते. चिन्हाचा प्रभाव व्यक्तीच्या स्वभावावरच नाही तर त्यांच्या नशिबावरही पडतो, आणि यामुळेच काही राशींच्या नशिबात भरपूर संपत्ती असते पण एका चुकीमुळे सर्व संपत्ती नष्ट होऊ शकते. एका राशीच्या लोकांचा स्वभाव जवळपास सारखाच असतो कारण त्यांच्या ग्रह नक्षत्रामध्ये साम्य आढळते. त्याच वेळी हे देखील दिसून येते की काही राशींचे लोक एकमेकांशी अजिबात जुळत नाही आणि काही राशींचे लोक चांगले मित्र असल्याचे सिद्ध करतात. आज आपण अशाच काही राशींबद्दल सांगणार आहोत ज्यांच्याशी संबंधित लोकांच्या नशिबात भरपूर संपत्ती लिहिलेली असते पण त्यांच्यात एक कमकुवतपणा आहे जी त्यांच्या प्रगतीत अडथळा आणते. पहिली, मकर राश. या राशीचे लोक खूप मेहनत करतात आणि भरपूर पैसा कमवतात पण खर्च करण्याचा अजिबात विचार करत नाही. कितीही पैसे कमावले तरी काही वेळा त्यांचे खिसे रिकामे होतात, मिळेल त्यापेक्षा जास्त पैसा खर्च करण्याचा विचार करतात. विनाकारण पैसे खर्च करण्याच्या सवयीमुळे ते अनेकदा अडचणीत येतात. दुसरी, वृषभ राश. या राशीच्या लोकांवर शुक्राचा प्रभाव असतो. या लोकांना महागड्या वस्तू घेण्याचा शौक असतो, त्यांना चैनीचे जीवन जगणे आवडते. शुक्राच्या प्रभावाने या सर्व गोष्टी मिळण्याची दाट शक्यता आहे, मात्र विनाकारण पैसे खर्च करण्याच्या सवयीमुळे ते अनेक वेळा अडचणीतही येतात. या सवयीमुळे ते कधीही पैसे जोडू शकत नाहीत. या राशीच्या लोकांनी खर्चावर नियंत्रण ठेवले तर त्यांना श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. तिसरी, सिंह राश. या राशीचे लोक स्वतःपेक्षा इतरांवर जास्त पैसे खर्च करतात. तुमची इच्छा असली तर तुम्ही पैसे वाचवू शकत नाही कारण त्यांना सामाजिक जीवन जगायला आवडते. समाजात आपला दर्जा प्रस्थापित करण्यासाठी ते खुलेआम पैसा खर्च करतात, पण या सवयींचा फायदा घेत अनेक जण त्यांच्यावर भरपूर पैसा खर्च करतात. विनाकारण पैसे खर्च करण्याच्या सवयीमुळे त्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते. पण सिंह राशीच्या लोकांनी ही सवय सोडली तर त्यांना आयुष्यात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये. मंडळी, आम्ही आमच्या चॅनलवर सणवार, व्रतवैकल्प यांची सविस्तर माहिती देतो, त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रीय, अंकशास्त्रीय आणि वास्तुविषयक मार्गदर्शनही करतो. आणि म्हणूनच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब करणं मोफत आहे, त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करू शकता. अहो मग वाट कसली बघताय, लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.